प्रत्येक मुलीला चांगल्या दिसण्यासाठी काय अशा 5 टिप्स आहेत? मला वाटतं मराठीत एक म्हण आहे, तूप दाखवी रूप. तर तूप आपण नक्की खाल्लं पाहिजे. प्रत्येक कॉलेज गोईंग मुलींनी आणि प्रत्येक यंग वर्किंग मुलींनी, मुलीला जर का असं वाटत असेल की आपल्याला फाउंडेशन किंवा कन्सीलर नको, तर मग तूप आपल्या डाएटमध्ये असलं पाहिजे. कारण आपण जितकं तूप खाऊ तेवढी आपली स्किन जास्ती चांगली दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे आळीव. आळीव हा ही आपण बरेचदा खातो, आळीवचा लाडू बनवून किंवा आळीवाची खीर बनवून. आणि आळीव खाल्ल्यामुळे ही स्किन जास्ती चांगली राहते आणि केसही जास्ती चांगले दिसतात. तिसरी गोष्ट म्हणजे सुकेळं. केळं जेव्हा आपण ते सुकवतो आणि ते ब्राऊन कलरचं होतं, ते 3-4 दिवस तसंच राहतंही. तर सुकेळं पण स्किनसाठी, स्पेशली मसल टोनसाठी खूप चांगलं आहे. तर सुकेळंही आपण खाल्लं पाहिजे. चौथी गोष्ट, कारण की जेव्हा आपण लुक्सबद्दल बोलतो तेव्हा आपण कायम पोटाईबद्दल बोलतो. प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपलं पोट एकदम सपाट दिसावं. तर सपाट पोट दिसण्यासाठी भात हा खूप गरजेचा आहे. महाराष्ट्रामध्ये खूप व्हरायटीज आहेत भाताच्या. तर तुमच्याकडे जे लोकल जो भात आहे तुमच्या आजूबाजूच्या फार्म्समध्ये, तो भात वापरा. हातसडीचा भात वापरा. आणि भात खाताना मग तो डाळीबरोबर किंवा तुम्ही ज्याच्या दहीबरोबर ज्याच्याबरोबरही खाता त्याच्याबरोबर खा. आणि 1 चमचा तूप त्याच्यामध्ये घाला. आणि रात्री जर का तुम्ही भात खाल्लात 7 ते 8 मध्ये, तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. मला वाटतं अशीही अजून एक म्हण आहे की आय थिंक तेलात वात आणि ताटात भात का असं काहीतरी, की 7-7:30 वाजता जर का तुम्ही भात खाल्लात तर त्याचा मॅक्झिमम तुम्हाला फायदा होतो. आणि लास्टली लुक्ससाठी, कारण की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या फेसवरती कट्स असावे आणि आपल्या मसलमध्ये जास्ती चांगला टोन असावा, तर इट इज स्ट्रेंथ ट्रेनिंग. जर का तुम्ही जिमिंग केलं आठवड्यातून 1 ते 2 दा, तर त्याचा खूप फायदा होईल. तसंच 4 ते 5 सूर्यनमस्कार जर का आपण रोज घातले, तर वी गेट एक्सलंट मसल टोन. आणि मग पिरियड्सच्या वेळेला आपल्याला जी पाठदुखी होते किंवा पोटामध्ये जे क्रॅम्प्स येतात तेही येत नाहीत जर का आपण रोज फक्त 5 सूर्यनमस्कार घातले तर. आणि त्याला 5 ते 7 मिनटंही लागत नाहीत. त्यामुळे ती टाईम इन्व्हेस्टमेंट आपल्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही जरूर करा.